नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 16. वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स. द फर्स्ट वन इज फ्रॉम द केरला सिटी 2017 अँड विच डिपेंड्स ऑन द टोटली इफिशियन्सी कन्सेप्ट. हीट इंजिनच्या इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यावर डिपेंड. अँड द सेकंड वन इज डिपेंड्स ऑन द रेफ्रिजरेटर. ठीक आहे, म्हणजे एक रेफ्रिजरेटर एक रिव्हर्सिबल इंजिन आहे, त्या इंजिनवर डिपेंड आहे. And the question is from the APMT 2015. ठीक आहे, बघा आपण पहिला क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, अतिशय इझिली आपण दोन्ही क्वेश्चन्स सॉल्व करू शकतो. वी आर गोइंग टू डिस्कसिंग फर्स्ट सोल्यूशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट वेन विच इज फ्रॉम द केरला सीईटी 2017. बघा, फॉर विच कॉम्बिनेशन ऑफ वर्किंग टेम्परेचर्स द इफिशियन्सी ऑफ कॅरनॉट इंजिन इज लिस्ट, म्हणजे कमीत कमी, सर्वात कमी, कोणत्या टेम्परेचरच्या कॉम्बिनेशनमध्ये इफिशियन्सी काय राहते सर्वात कमी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे वन मायनस टी सी अपॉन टी एच, किंवा यालाच कसं लिहू शकतो आपण, टी एच मायनस टी सी अपॉन टी एच. ठीक आहे, इफिशियन्सीचा फॉर्म्युला झाला. सगळे कॉम्बिनेशन्स इथे तुम्हाला चेक करावं लागणार की कोणत्या कॉम्बिनेशन, कोणत्या टेम्परेचरच्या कॉम्बिनेशनसाठी इफिशियन्सी कशी राहिली पाहिजे, सर्वात कमी ॲटलिस्ट. ठीक आहे, पहिलं कॉम्बिनेशन चेक करू, पहिला ऑप्शन चेक करूया. पहिला ऑप्शन ए साठी चेक करूया. इफिशियन्सी इक्वल्स टू टी एच दिलेला आहे तुम्हाला 100. ठीक आहे, आणि टी सी दिला आहे तुम्हाला 80 डिवाइडेड बाय 100. ठीक आहे, 100 आहे. ओके, इंटू 100%. चला, काही हरकत नाही. बघा, 100 - 80 झालं इथं 20, 20 झाले इथं 100, इंटू किती झाले बेटा 100 गेट कॅन्सल, म्हणजे किती उरलं 20%. ठीक आहे, पहिल्या कॉम्बिनेशनसाठी. सेकंड कॉम्बिनेशन बघा, याच फॉर्म्युला सेकंड कॉम्बिनेशनसाठी बघा, 40 - 20 टी एच, 40 - टी सी किती आहे 20, टी एच परत किती आहे 40. ठीक आहे, 40 - 20 20/40 इंटू 100%. ठीक आहे, बघा 100 गेट कॅन्सल, इथं काय राहिला 1/2 इंटू 100%. ठीक आहे, म्हणजे हे आलं बेटा 50%. ओके, त्यानंतर थर्ड कॉम्बिनेशन चेक करूया, किती आहे, हां 80 - 60/80 इंटू 100%. ठीक आहे, 20/80 इंटू 100%. ठीक आहे, हे झालं 1/4 इंटू 100, 100/4 म्हणजे 25%. ठीक आहे, आत्तापर्यंत सर्वात कमी आपल्याला पहिलाच ऑप्शन दिसून राहिला. लास्ट ऑप्शन चेक करूया, इफिशियन्सी इक्वल्स टू 60 - 40/60 होईला 100%. ठीक आहे, हे झालं 20/60 इंटू 100%. ठीक आहे, 1/3 इक्वल्स टू 100%, म्हणजे हे जवळ 33.33 राहते. ठीक आहे, ठीक आहे, सर्वात कमी पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसत आहे 20, त्याच्यानंतर 50 मोठा आहे, 25 पण मोठा आहे, 33. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन, द फर्स्ट कॉम्बिनेशन ऑफ टेम्परेचर विल शो द लिस्ट इफिशियन्सी फॉर द गिवन कॅरनॉट हीट इंजिन. ओके, म्हणजे क्वेश्चन असा होता की तुम्हाला चारही ऑप्शन चेक करावं लागले, त्याच्याशिवाय दुसरा इलाजच नव्हता. इथं लक्षात, त्याच्याशिवाय दुसरा इलाजच नव्हता. परत एक गोष्ट लक्षात घ्या, बघा प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये 20 डिफरन्स आहे, 20 आणि पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये कितीचा डिफरन्स आहे 20. परंतु पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये जर बघा, हे शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला, पहिल्या कॉम्बिनेशनचा जो काही टेम्परेचरचा डिफरन्स आहे सगळ्यामध्ये 20 आहे, परंतु पहिला कॉम्बिनेशनच असा आहे की ज्याचं टेम्परेचर जास्त आहे 100 आणि 80, बाकी सगळ्यांचं कसं आहे कमी, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर कोणता येणार पहिलाच. याच्या लक्षात, तुम्हाला जर हे चारही ऑप्शन जर चेक करायचे नसाल, ओके, इफिशियन्सी जर तुम्हाला फाइंड आउट करायचं, हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा चारही ऑप्शनमध्ये डिफरन्स सेम राहतो. ओके, आणि पेपर सेटर पण त्याच दृष्टिकोनानं पेपर सेट करतो की सहसा तो डिफरन्स सेम ठेवतो. ओके, पण तुम्ही डोक्यात लक्षात ठेवा लागते सगळ्यांचा डिफरन्स कसा आहे कॉमन, आणि असा ऑप्शन बघायचा ज्याचं टेम्परेचर कसं आहे जास्त. इथं एकच ऑप्शन दिसतो आणि आपल्याला तो दिसलं आणि त्याचं कसं राहणार लिस्ट बेटा, टेम्परेचर जास्त तर लिस्ट. क्लिअर, शॉर्टकट. बघा, अशा पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलं. पॉज करून नोट डाऊन करा. So we can move to the numerical number second. बघा, आपण सगळेच म्हणजे प्रत्येक ऑप्शन इथं चेक करावं लागलं. ठीक आहे, चला काही हरकत नाही.
म्हणजे ज्या ऑप्शनचं टेम्परेचर जास्त त्याचं इफिशियन्सी सर्वात कमी. ओके, परंतु हे कधी पॉसिबल आहे की नाही, हे जे काही आपण शॉर्टकट वापरतो कधी पॉसिबल आहे, जेव्हा सगळ्या ऑप्शन्समध्ये जो काही डिफरन्स आहे सोर्स आणि सिंक म्हटलं तो कसा पाहिजे सेम, अदरवाईज नॉट पॉसिबल. नाही तर मग आपलं एक मेथडच आहे आणि खूप काही वेळ लागत या गोष्टीला. ठीक आहे, अँड द फर्स्ट इज जो काही क्वेश्चन होता तो कुठला होता बेटा, केरला सिटी 2017. द सेकंड वन इज फ्रॉम द FMT 2015. बघा काय दिला, द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ अ रेफ्रिजरेटर इज 5. ठीक आहे, इफ द टेम्परेचर इनसाइड द फ्रीजर इज -20 डिग्री सेल्सियस, द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग टू विच इट रिजेक्ट द हीट इज. बघा, कॅरनॉट हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर एक्झॅक्टली अपोजिट वर्क करते. कॅरनॉट हीट इंजिन सोर्सपासून एनर्जी घेतो, येतं लक्षात, आणि रेफ्रिजरेटर सिंकपासून घेते, येतं लक्षात बेटा. ओके, त्याच्यामुळे इथं सोर्स हा सिंक झाला, सिंक सोर्स झाला, येतं लक्षात. ओके, येतं लक्षात बेटा. त्याच्यामुळे जो काही हे झाला रेफ्रिजरेटर, ओके, रेफ्रिजरेटर हा इनसाईड भाग झाला, हा झाला सराउंडिंग. ठीक आहे, हे रेफ्रिजरेटरचा इनसाईड भाग, ठीक आहे, येतं लक्षात. इनसाईड भाग ॲक्ट करतो बेटा सोर्ससारखा आणि हा ॲक्ट करतो बेटा सिंकसारखा, हे लक्षात ठेवा, एक्झॅक्ट उलट आहे. ओके, आणि इनसाईड त्यांनी आपल्याला टेम्परेचर दिलेला आहे. ओके, सोर्सचं टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला, TC = किती दिलं आहे आपल्याला, -20 डिग्री सेल्सियस, याला केल्विनमध्ये काढा, -20 + 273 केल्विन, म्हणजे TC = 253 केल्विन, चला काही हरकत नाही. ओके, आणि त्यांनी आपल्याला TH टेम्परेचर विचारलं सराउंडिंगचं, हे तर लक्षात बेटा. जसं आपण कॅरनॉट हीट इंजिन म्हणजे सोर्सच्या टेम्परेचरसाठी TH वापरत होतो, सिंकच्या टेम्परेचरसाठी TC, इथं एक्झॅक्ट उलट आहे, हे तर लक्षात. सोर्सच्या टेम्परेचरला TC आणि सिंकच्या टेम्परेचरला किंवा इनसाईड आणि सराउंडिंग लक्षात ठेवा, हे तर लक्षात, इनसाईड किंवा सराउंडिंग लक्षात ठेवा. ठीक आहे, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला आहे बेटा TC/TH - TC. ठीक आहे, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स तुम्हाला 5 दिलेला आहे, TC दिलेला आहे तुम्हाला 253, TH - TC दिला आहे 253. ठीक आहे, बघा आता तुम्हाला TH व्हॅल्यू तर काय करायचं आहे, फाइंड आउट करायचे आहे. बघा, 5 टाइम्स TH - 253 = 253, 5 टाइम्स TH मायनस 3 × 5 = 1500, 5 × 5 = 2625, 5 × 2 = 10, 10 × 2 = 12. ठीक आहे, = 253. तर 5 TH = 253 + 1265. ठीक आहे, तर 1265 मध्ये मला किती ॲड करायचं, 253, 5 × 3 = 8, 6 × 5 = 11, 5 1518. तर फोर TH = 1518/5, 1518/5. ओके, 3 चा भाग गेला, ओके, 3 × 5 = 15, चला काही हरकत नाही, 1, ओके, 5, हां म्हणजे जवळजवळ, हां 15 समजा, इथं आले 3, 30 305.6 हे केल्विनमध्ये राहणार, 30.305.6, पण आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये पाहिजे. देअरफोर TH = 305.6 - 273 केल्विन, जवळजवळ nearly = 31 डिग्री सेल्सिअस येते, हे लक्षात, जवळजवळ निअरली 5 × 3 = 15, सॉरी इथं चुकलं ना, इथं 3 पाहिजे ना, 3 चाच भाग केला ना, 3, 3 3. ओके, 3 3 मधून जर 273 गेले, 9 जवळजवळ 30 पॉईंट येते ना, हे जे काही आन्सर येणार आहे 30.6 येते, 30.6 आपण nearly = किती लिहू शकतो, 31 डिग्री सेल्सिअस. देअरफोर द ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द AIPMT 2015. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करावं लागणार, येतं लक्षात. ओके, अशा पद्धतीने जर सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी अडचण नाही, 100% ती गोष्ट सॉल्व होणारच. ठीक आहे, आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.